मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बैक टू बापू भैया ब्लॉग। आज मित्रांनो, आज आम्ही आलो आहे बेलवारीच्या महादेव मंदिरात। सुरगाणा तालुक्यात बेलवारी नावाचं एक गाव आहे। तिथे एक तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल एक सुंदर महादेवाचं मंदिर आहे। तर तिथे आज आम्ही आलेलो आहे। समर्थ दादा जाधव सरांची फॅमिली आमच्या सोबत आली आहे। श्री शंभो महादेवाय नमो नमः। चला जाऊ आपण धबधबा बघायला। आता बाबू चला, कुठलं उन्हाईचं? हा, गार्डनही आहे। अच्छा, ते हे जानकीवन? हा, जानकीवन। जानकीवनला गेलेलो आहे मी, कॉलेजची ट्रिप गेली होती। जानकीवन पूर्ण फिरलो होतो ना आम्ही, पूर्ण दिवसभर तिथेच होतो। जेवणच तिथे गेलो होतो आम्ही। आम्ही आता जातोय धबधबा बघायला खाली। उचलून घेऊ का त्यानी तुला? जानेवारी महिना आलाय पण अजूनही या धबधब्याला पाणी चालू आहे। मित्रांनो, पाऊस लेट झाला या वर्षी, त्यामुळं लुक ॲट द सीनरी गाइस। बाबू मागे सर, हो कमी झालंय पाणी खूप धबधब्याला, पण मग पावसाळ्यात खूप सुंदर असेल हा धबधबा। हळू ना, हळूहळू। सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात। बाबू पुढे नको जाऊ। चाललंय बाबूच तोंड धुवायचं काम। मस्त थंड पाणी एकदम। बाबूला आंघोळ करायची होती पण आम्ही कपडे चांगले नाही, त्याच्यामुळे बाबूला काय वॉटरफॉलला यायचं आपल्याला थोडस निघायच्या वेळेला झालं, लेट झालं ना, त्यामुळे मी वगैरे नाही झालं चांगलं। आम्ही चाललोय आता
परतीच्या प्रवासाला। मित्रांनो, कसा वाटला आजचा छोटासा व्लॉग? आलो होतो बेलवारी या ठिकाणी। बेलवारीला इथे एक समोर मंदिर पण आहे आणि तुम्ही पाहिला तो धबधबा पण आहे, सुंदर लोकेशन आहे। पावसाळ्यात आपण नक्की परत एकदा येऊ इथं। आणि आता थांबूया, आजचा ब्लॉग इथे पूर्ण करूया। आता आम्ही की पुढे एका पॉईंटला जाणार आहे, कुठे जाणार काय ते आपल्याला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला। जर तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल व्हिडिओ, तर व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे असा त्याचा अर्थ होतो। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, रिक्वेस्ट आहे सर्वांना। बाय बाय, टेक केअर, लॉट्स ऑफ लव्ह।